महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बिबट्याने मध्यरात्री गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संतोष हिरे यांच्या शेतातील गायीच्या गोठ्यावर हल्ला केला असून त्यात दोन वासरू जागीच गतप्राण झालेत। त्यात हिरे कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली। पुन्हा एकदा ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आला आहे। दरवर्षी या परिसरात बिबट्याचा वावर असतो। येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरही मोठ्या प्रमाणात आहेत, पण अचानक बिबट्याचा वावर असल्यानं पशुधन वेठीवर आलंय। इथल्या परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून 2-3 शेतकऱ्यांना मुक्त दर्शनही दिलंय। इथले शेतमजूर नवाबाई पवार यांच्यावरती सकाळी हल्ला चढवला होता, पण आरडाओरड केल्यानं बिबट्यानं आपला मोर्चा मागे फिरवला। दरवर्षी भक्ष्याच्या शोधात इथे बिबट्या येतो व पाळीव प्राण्यांवर ताव मारतो। इथं लपण्यासाठी मोठी काटेरी झुडपं आहेत, त्याचा फायदा घेत बिबट्या आपलं काम फत्ते करून घेतो। मेंढपाळ तर दरवर्षी जेरीस आले असून दरवर्षी 4-5 मेंढ्या बळी द्याव्या लागतात। इथला शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो। परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्रही जागून काढावी लागते। मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचं संरक्षण करीत आहे। गेल्या 3-4 महिन्यात 15 पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागलाय। आज मध्यरात्री अचानक भक्ष्याच्या शोधात गायीच्या गोठ्यावर हल्ला चढवत दुपारी 2 गायींचे 2 वासरू जागीच फस्त केले। त्यात एक गीर गाय होती तर दुसरी गावठी जातीची दुपती गाय होती। या कुटुंबासाठी दररोज 10 लिटर दूध सकाळ संध्याकाळी देत होती। आज वासरू मरण पावल्यानं गायीचं दूध बंद होईल व हिरे कुटुंब आर्थिक संकटात सापडणार आहे। जर असंच चालत राहिलं तर बिबट्या लवकरच मानवी वस्तीवरही हल्ला करून मानवी हानी करू शकतो असं परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे। सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता तत्काळ वनपाल हरी आहिरे यांनी घटनेची दखल घेत स्पॉटवरती येऊन रीतसर पंचनामा केला। यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते। जर असं चालत राहिलं तर लवकरच बिबट्या आपलं मोठं भक्ष्य करून ताव मारेल असं मत इथल्या रहिवाशांचं आहे। यावेळी पोलीस पाटील किरण खैरनार, वनरक्षक हरी आहिरे, सरपंच मच्छिंद्र खैरनार, उपसरपंच किशोर बागुल, युवा नेते योगेश खैरनार, पंढरीनाथ गांगुडे, मनोज आहिरे, प्रदीप खैरनार, चेतन खैरनार, संतोष आहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। आज मध्यरात्री वटार येथे बिबट्याने हल्ला केला असून त्यामध्ये त्यांनी 2 वासरांचा दोन वासर हे त्यांनी मध्यरात्री मारून टाकले आहेत आणि त्याच्यामध्ये दुपती गाय होती आणि ते जागेवरतीच गतप्राण झाले आहेत। आणि त्याविषयी आपण सरपंच मच्छिंद्र अण्णा खैरनार यांच्याशी बोलणार आहोत। आता वन विभाग काय उपाययोजना करतील हे अण्णा आपल्याला सांगतील। नमस्कार, मी वटारून सरपंच मच्छिंद्र खैरनार बोलतो आहे। तस आज मध्यरात्री आमच्या गावात वटारला गावाच्या जवळच हा हल्ला झालेला आहे आणि दुपती गाय 2 गायी होत्या त्यांच्या वासरांवर हल्ला करून त्यांना मृत्यूमुखी पाडलेलं आहे। तसेच हा पहिलाच हल्ला नसून वटारमध्ये यापूर्वी बरेच हल्ले झालेले आहेत मेंढपाळांवर आणि गायींवर। ह्या जनावरांवर तर हल्ले झालेच आहेत पण माणसांवर पण हल्ले केलेले आहेत। तर वन विभागाने व आणि शासनाने याच्यात दखल घ्यावी आणि लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी। धन्यवाद। सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच वन विभाग आपल्यासाठी काहीतरी उपाययोजना करतील आणि आपल्याला काहीतरी न्याय देतील आणि या गरीब कुटुंबाला थोडी वित्त आणि झाली आहे ती लवकरच ते आपल्याला देतील अशी अपेक्षा बाळगतो। वटार सटाण्याहून मनोज बागुल, वटार। आज रात्री बिबट्याने आमच्या शेतातील गायींवर आणि गायींच्या वासरांवर हल्ला केला आहे। तर याच्यात दोन वासर दगावले तरी याची दखल वनविभागाने शासनाने घ्यावी कारण असे प्राणघातक हल्ले नेहमी आमच्या गावात व परिसरात होत आहे। तरी आता प्रत्येक दिवशी म्हणजे दररोजचं माझं 10 लिटर दूध जात होतं आणि आता 10 लिटर दुधाची म्हणजे माझी आर्थिक हानी झाली आहे। आता म्हणजे तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि त्याच्यावर काही उपाययोजना करून माझी आर्थिक भरपाई वगैरे करून आणि आज हा प्रश्न मार्गी लावा कारण बिबट्याचे हल्ले हे नेहमी मानवी वस्तीपर्यंत इथं येऊन पोचले। आता गावाजवळ मळा आहे तरीसुद्धा बिबट्याने गावाजवळ एकदम म्हणजे गावाच्या जवळ हल्ला केला आहे आणि त्याच्यात म्हणजे आता माणसांनासुद्धा भीती वाटायला लागली कुठं म्हणजे बाहेर जाण्यासाठी येतात लोक फिरण्यासाठी ते सुद्धा गावाच्या बाहेर निघू शकत नाही। तर मी शासनाला एवढीच विनंती करतो की त्याने याची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन हे करावं, सल्ला द्यावा। G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बागुल, वटार, सटाणा।